शाहीर आता शाहीर मारा दुसरा
तसेच गुरुप्रमाणेच आहे. तत्पूर्वी नवोदरण मित्रमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवार भवानी चौक कासे मनसे सैनिक श्री नरेंद्र पांडुरंग जडार यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाचमंडळ त्यांचं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच माझे मित्र योगेश धनावडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळ त्यांचं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि नवोदरण मित्रमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवार यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे आणि राजेसाहेब ठाकरे यांच्यावर गीत झालं पाहिजे. रसिक आग्रहास आग्रहास्तव मी गीत गातोय. कोणत्याही पक्षाचा प्रचार किंवा काही असा माझा हेतू नाहीये. रसिक आग्रहास्तव मी गीत गातोय लक्षात घ्या. आणि नंतर भुवा क्रवळायचंच आहे. भुवा बरंच काही काय बडबडून गेले हा म्हणजे भुवा बरंच काही काय बडबडून गेले बघा.
आता भुवन आले आणि भरपूर काही गडबड पडून गेले. भुवनचा समाचार घेतला पाहिजे नाही का? भुवनचा समाचार घेतला पाहिजे. भुवन आता लक्ष देऊन ऐका, तुम्ही आले बरंच काही काही बडबडून गेले, बोललेत ना भुवा बरस. आता समाचार घेतला पाहिजे भुवनचा. बघा भुवा आले आले म्हणत होते, कुणीचा शोधतोय शोधतोय म्हणून काहीतरी बोलले ना भुवा. शोधतोय शोधतोय, शोधू नाही तर करू काय, शोधू नाही तर करू काय, तर बसा काय आली बसा ना, शोधू नाही तर करू काय. नवरी आली वरण जमल, ओ नवऱ्याचा पत्ता नाही भुवा. ओ होतो कुठे, काय माशेला गेलो होतो उद्यासाठी, काय चोरीशाला गेलो होतो रात्री, तर जातात चोरीशाला भुवा. काय भुवाचा पत्ता नाही, आता शोधू नाही तर करू काय. इथं लग्नाला नवरी आता नाही फोन, नवऱ्याचा पत्ता नाही तर कसं व्हायचं मंडळी सांगा मला. भुवा आता कसं वाटतंय भुवा, लक्ष द्या भुवा. भुवा बोलले ना, बोलले ना भुवा. आता भुवा लक्ष द्या, आता सुरुवात करतोय कसं टप्प्या टप्प्याने घेतो भुवा. भुवा थर्ड थर्ड वनमॅन आर्मी लक्ष ठेवा, थर्ड वनमॅन आर्मी कंपनी भुवा सांगून ठेवतोय. आणि भुवा प्रत्येक कलाकाराच्या संचात नवीन कलाकार घडला पाहिजे, त्यामुळे त्या कलाकाराला आम्ही शुभेच्छा देतो आणि त्याला माझा शाहिरी मानाचा मुजरा आणि शुभेच्छा कायम राहतील भुवा. पण भुवा एक मात्र लक्षात ठेवा, कसं आहे ना, उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीत फुडकुडून गेलं असं होऊ देऊ नका भुवा. काय म्हणतोय, उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीत फुडकुडून गेलं असं होऊ देऊ नका भुवा. काय म्हणतोय ते लक्षात घ्या भुवा. भुवा उघड्याची सवय लावू देऊ नका, नवीन कलाकार घडतोय घडू द्या, त्याच्या कलागुणांनी घ्या, त्याला शिकवा. थोर मोठे गुरुजी आहेत तुम्ही, मला माहिती आहे तुमच्याकडून मला पण खूप काही शिकण्यासारखं आहे, पण बारी म्हणजे बारी भुवा, सनगरी म्हणतात मला काय, बारी म्हणजे बारी, त्यात काय वाद नाही, घडी काय वाद नाही, बारी बारीच करणार भुवा. बघा भुवा खुबड्याची सवय लावून देऊ नका. आणि भुवा काहीतरी गवळणी आल्यावर बरंच काही बोलले की मला काहीतरी बोलला, बावळट काटतोय बावळट काटतोय बावळट काटतोय. भुवा तुम्हाला काय बोललो, तुम्हाला बोलायला माझी काय विषय हो, कशा बोलून घे हा मी कोण आणि तुम्हाला काय बोलणार भुवा. मी काय म्हटलं मंडळी, छोट्या मुलाला आपण म्हणतो ना ऐकत नाही, आपण म्हणतो ऐकत ए बावळटा म्हणतो ना, ए बावळटा म्हणतो ना, तसं आहे ते भुवा बावळट एकत्र करत तो सगळं एकत्र करत होता, दहीदूध माती सगळं पाणी, म्हणून म्हटलं बावळट एकच करतो, दुसरं काय म्हटलं भुवा, का वाईट वाटून घेऊ. आणि भुवा परत बरंच काही बोलून गेले. आज मी माझ्या घरी आहे बाहेर बेटा, मग तुम्ही जिथं थांबाल तिथं मी सुरुवात करेन भुवा. मग मी काय तिथं चणं घेऊन येणार काय हो, आता कुठं असाल तर लक्ष द्या भुवा काय म्हणतोय ते, नाही तर बरं तरी भुवा येतील तेवढ्यावरील बसतील. आणि भुवानी काहीतरी सांगितलं की गवळण राधा राधिका बोलले ना भुवा, भुवा बोलले राधा राधिका राधा काहीतरी, त्याच्यामुळे काना नसेल अशी गवळण घ्या. पुढच्या वेळेला भेटायला नक्कीच प्रयत्न करीन. पण भुवा मला एक सांगा असं वाटतं, तुमची गवळण मी अजून शब्दा शब्द ऐकत होतो, मला शेवटच्या अंतरामध्ये तुमच्या लंपट लंपट तू राधा हे काय असतं भुवा मला कळलं नाही, कारण तुम्ही मला म्हणाले राधा राधिका हे मी टाकलेलं नाहीये, म्हणून लंपट लंपट तू राधा मला हे काही कळलं नाही बाबा. तर भुवा परत येत म्हणते एवढा कसा तू येडा, एवढा कसा तू येडा भुवा, तसं काही नाही कळलं काय, तसं काही नाहीये, सरळपणे विचारतोय सरळपणे उत्तर द्या, नाहीतर परत कधी भेट होईल ना भुवा. पहिल्यापासून आपल्याकडे फेरशेडतात माहित ना, तसा सोड सनगरे म्हणतात सनगरे नावाचा, जेवढा कमी दिसतो तेवढा कमी नाही, तापायला करू नका, लागलो तर फडसावून लागतो आणि मग पुरा पुरता बिघडवून टाकतो बोला काय ठेवा, सनगरे म्हणतात मला. बाय करतोय Thank you.
Super
तुझ मा